नामांकित कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्कार हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार प्रदान केला जात असतो पण सुरुवातीला मात्र ह्या पुरस्काराबद्दल अजिबात चांगलं मत नव्हतं आणि पुरस्काराची समिती जी आहे त्या समितीला सुद्धा वाटत होतं की खरंच हा पुरस्कार द्यावा की न द्यावा अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल तर ते जसे संशोधक होते ना तसेच ते साहित्यिक सुद्धा होते मूळचे ते स्वीडनचे होते मातृभाषा त्यांची रशियन होती त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करणं आवडायचं आयुष्यामध्ये सुद्धा कि ह्या पुरस्काराची रक्कम जी असते ना तर ती त्या पैशातून येते ज्या पैशातून स्फोटक तयार केलेली असतात आणि विकलेली असतात पण तुम्ही त्याचा वापर चांगल्यासाठी न करता विध्वंसक गोष्टीसाठी करत असाल तर त्याला माझा काय इलाज आहे आपण कुठेही वेळेवर पोहोचलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी रशियाहून खास अतिशय वेगवान घोडे मागवलेले होते जेव्हा त्यांचा मृत्यू समय जवळ आला होता पण त्यांच्या मृत्यू समय कोणीही त्यांच्या जवळ नव्हतं